धनंजयजी, संजयजी, रुपाली चाकणकर, अविनाश अधिक अनुपस्थित सर्व पत्रकार बंधुबंधू, आताच आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची का बोलवलेली होती त्याच्याबद्दलच्या पार्श्वभूमी प्रांताध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितले. आम्ही मधी एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे 48 ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो 80% काम झालेलं आहे. आता मी आपल्याला सांगतो 99% काम झालेलं आहे. फक्त आमचं ठरलेलं आहे की 28 तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि राहिलेल्याबद्दलचं 28 तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील. आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसंच आठवले साहेब, तसंच कवाडे साहेब, तसंच सदाशिवराव खोत, तसंच रासपचे महादेव जानकर, तसंच विनय कोरे, कवाडेंचं नाव सांगितलं, असे सगळे मिळून खरात, सचिन खरात, असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या 48 जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय.